मुद्दा असा आहे की राज्यामध्ये लाडकी बहीण अशा गावगावा होत असताना आपल्या बहिणीवर अशा पद्धतीनं अत्याचार होतो एक सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एकीकडं लाडकी बहीणचा मोठा गवगाव, पण आपल्या बहिणीच सुरक्षित नाही अशा प्रकारची स्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. असं असताना आम्ही संघटना म्हणून निश्चित पोलिसांच्या मागे तपास लवकर व्हावा, आरोपींना लवकर अटक करावा ही मागणी होईल. या प्रोसेस पोलीस कंप्लीट करतील. परंतु आज राज्यामधील ज्या बहिणी आपल्या महिला आहेत त्यांच्यामध्ये जी असुरक्षिततेची भावना आहे त्याचं काय? कारण सरकार कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत सरकार जागृत नाही, स्पष्ट होतं. आणि त्या हेतूनं मान्य पोलीस आयुक्तांशी चर्चा केली. पोलीस आयुक्त काय करणार, सरकार मजबूत असलं तर सगळ्या गोष्टी मजबूत होत असतात. पण तो आपल्या लाडकी बहीण फक्त पोस्टर पुरतं मर्यादित आहे आणि लाडक्या बहिणी रोज त्यांचा जीव घेतला जातो अशा प्रकारची स्थिती. या महिन्यात लवकरात लवकर अटक करावी ही सगळ्यात महत्त्वाची मागणी आमची आहे. त्याला कोणत्याही राजकीय स्वरूपाने देऊ इच्छित नाही. ज्या मुलींची ज्या आपल्या बहिणी त्यांची हत्या झाली ती त्यांच्या कुटुंबावर ज्या वेदना होत्या त्या आम्ही आज बघून आलेलो आहे. आणि म्हणून जर ह्या वेदना थोड्या का होत नाही कमी का त्या तर कमी होणारच नाही, पण करायचं असं तर सगळ्यात आधी आरोपींना अटक झाली. तुम्ही असं म्हणता की पोलिसांचा तपास त्याच्यासाठी तर पोलिसांकडे आला आम्ही की तपास गतीनं करा, शीघ्र गतीनं करा, आरोपींना ताबडतोब अटक करा. त्याच कामासाठी पोलीस आयुक्तांकडे गृहमंत्र्यांशी काय तुमचं पर्सनली बोलणं झालं? बोलूया आता एकदा सगळी माहिती घेऊन गृहमंत्र्यांशी बोलू. मग आता गृहमंत्री काय करणार आहे? त्याच्या राज्यपाल कधी आता त्याची वाट बघतो नवीन, त्यांच्याशी भेटतो आम्ही.